तुम्हाला बालभारतीच्या पुस्तकातील कविता माहिती आहेत आपण एक कविता बघूया हां आई आई कर नाग भेळ छे रे बाबा मला नाही वेळ एवढे कसे नाराज होता भेळ करू बघता बघता चुरमुरे घ्या कुरकुरीत शेव पापडी चुरचुरीत टोमॅटो कांदा कोथिंबीर अगदी बारीक छान चिर काय दिसते आहे या कवितेच्या ओळीत भेळ वेळ होता बघता कुरकुरीत चुरचुरीत कोथिंबीर चीर या शब्दांमध्ये काही अक्षरे सारखी दिसत आहेत ना कोणती अक्षरे सारखी दिसत आहेत बरोबर शेवटची त्याच्यामुळे वाचताना गम्मत वाटते आता आपण आणखी एक कविता वाचूया हत्ती चालतो झुलवत सोंड माकडाने रंगवले आपले तोंड गाढवाच्या पाठीवर ओझे फार वानरही त्यावर झाले स्वार ही कविता तुम्हाला पहिलीत माहिती झाली आहे या कवितेत कोणत्या शब्दात सारखेपणा आहे बर सोंड तोंड फार स्वार बरोबर ओळखलं आता आपण वेगळ्या शब्दांच्या जोड्या जुळवूयात बरं का झाड माड साल लाल केस लेस आली गेली कळी निळी आता आपण या शब्दांच्या जोड्या जुळवूया आणि दोन ओळींची कविता करूया पुढे अर्ध्या अर्ध्या ओळी दिल्या आहेत त्यांची जोडी लावून दोन ओळींच्या छोट्या कविता तयार करूयात अंगणात आहे झाड कलिंगडाला असते जाड साल ताईने आवरले केस शाळेची बस आली झाडाला आली कळी केसांना बांधली लेस मुलांना घेऊन गेली झाडाचे नाव आहे माड कळी होती निळी ते असते आतून लाल आता आपण एक ओळ जुळवूया कलिंगडाला असते जाड साल या ओळीशी कोणती ओळ जुळते बरं कलिंगडाबद्दल ओळ लिहिली आहे म्हणजे पुढची ओळ कलिंगडाबद्दलच असणार बरोबर ना मग कोणती ओळ जुळते बरं ते असते आतून लाल कारण कलिंगड आतून लाल असते ना आता ही दोन ओळींची कविता कशी तयार होईल बर कलिंगडाला असते जाड साल ते असते आतून लाल आता बाकीच्या ओळी तुम्ही जुळवा बर का आपण काय शिकलो काही शब्दांच्या शेवटी सारखी अक्षरे असतात सारखी अक्षरे शेवट असलेल्या शब्दांचे अर्थ वेगळे असतात असे शब्द जुळवून आपण कविता करू शकतो स्वाध्याय छोट्या छोट्या कविता गोळा करा त्या कवितांमधील जुळणारे शेवटचे अक्षर सारखे असलेले शब्द गोळा करा त्यांची यादी करा असे शब्द जुळवून कविता करायचा प्रयत्न करा